नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर सकाळी सकाळी बघा, अशा चिमणी ताई सगळ्या अशा येत असतात मस्त, आणि त्यांचं इतका छान चिवचिवाट सुरू असतो ना की खूप 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 मस्त वाटतं सकाळी सकाळी त्यांना बघायला। म्हणून मी उद्दामून आधी खिडकी उघडली नाही, कारण खिडकी जरासा जरी त्यांना आहट झाली ना तर ते लगेच पटकन अशा उडून जातात। त्यांना लगेच कळतं आपण जरा जरी पुढे गेलं तरी काहीतरी काय काय कामं चालू होते त्यांचे, कुठून काय काय त्या जमा करत असतात। किती छोटे छोटे पक्षी आहेत, पण त्यांची जी चिकाटी आहे ना, त्यांच्याकडून आपण ही गोष्ट शिकलं पाहिजे की खरंच म्हणजे काहीच नसताना सुद्धा त्या त्यांचं एवढं चांगलं आयुष्य जगत असतात आणि एवढी चिकाटी करत असतात। कुठून कुठून काय काय जमा करून घरटी बनव, हे कर ते कर, किती काय काय करत असतात। तर खूप छान वाटतं मला सकाळी सकाळी असं त्यांना बघायला, इथून तिथून फुलांच्या मधून कुठून काय 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 करतात त्या मस्त मस्त। तर बघा त्यांचं काही ना काही चालू होतं। तर चिमणी म्हणजे चिमणी आजकाल खरंच बघणं खूप दुर्मिळ झालंय खरं सांगायला गेलं तर। पण इथे येतात चिमण्या आणि कबूतर येतात, चिमण्या येतात, पोपट येतात, कावळे येतात आणि खूप मस्त वाटतं मला। तर आता बघा खिडकी मी उघडली, कारण मला असं घर बंद बंद एकदम अजिबात आवडत नाही। आणि सकाळी सकाळी कसं आपल्या घरामध्ये बाहेरची जी हवा आहे, बाहेरचे जे ऊन आहे ते आपल्या घरामध्ये आलंच पाहिजे, नाही तर घरामधली जी नेगेटिव्हिटी आहे ना ती घरामध्ये अशीच कोंडून राहते। तुम्ही बघा जिथे घरामध्ये कोंदट किंवा बंद बंद जी घरं असतात ना त्यातलं वातावरण बघा कसं वाटतं। तर म्हणून सकाळी सकाळी असं जेव्हाही म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिले काम हेच करायचं की घराची दार खिडक्या ही सर्व उघडायची। तर आता दिवाळी दिवाळी म्हणता, कधी दिवाळी आली आणि कधी दिवाळी चालली, म्हणजे आता चालली आहे ते पण आपल्याला कळत नाही। दिवस इतके पटापट जात आहेत ना, तर दिवाळी तर अजून आहे म्हणजे अजून तुळशीचं लग्न आहे तर तोपर्यंत आपण दिवाळी साजरी करतोच, मुलांना सुट्ट्या सुद्धा आहेत। तर दिवाळी चालूच आहे पण त्या दरम्यान पण काही अशी कामं आहेत की जी आपल्याला थोडी थोडी आटपून घ्यायची असतात, कारण आता मुलांना सुट्ट्या आहेत तर आपण बाहेर वगैरे जाण्याचे काही प्लॅन्स असतात। पण सामान जे आपण पूजेच्या दरम्यान किंवा काही सणांच्या दरम्यान जे काढलेलं असतं किंवा आलेलं असतं तर त्याचं काय करायचं, बऱ्याचदा ते असंच पडून राहतं, दुर्लक्षित केलं जातं आणि नंतर शेवटी फेकलं जातं। तर तसं होऊ नये म्हणून मी काय काय करते छोट्या छोट्या गोष्टी, तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि माझं काही ना काही छोटस असं रुटीन जे रोजच्या कामांचं काहीतरी असतं तर ते, तर आता सुरुवात तर केली आहे मशीन लावण्यापासून। सध्या आता सुट्ट्या आहेत म्हणून उठणं जरा आरामशीर सुरू आहे। तर बघा मशीन मी लावते, माझी ही सॅमसंगची मशीन आहे, खूप वर्ष झाले, आता 12-13 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाले। तर बघा आता पहिले मी काय करते, मशीन जेव्हा लावते ना तेव्हा हे लिक्विडच यूज करते, हे मी टाईडचं लिक्विड यूज करते आणि खूप 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 मस्त आहे, मला प्रचंड आवडतं। फक्त कपडे धुण्यासाठीच नाही तर तुम्हाला माहिती आहे की मी सगळ्याच कामांसाठी हे लिक्विड यूज करते, टाईल्स म्हणा, शोकेश म्हणा, फर्निचर म्हणा, जेही तुम्ही पुसाल ना एक नंबर निघतं या लिक्विडने। तर बघा आता मशीन पाणी म्हणजे पाणी सोडलंय, पाणी आलं, पाणी आल्यानंतरच सगळी कामं होतात, त्याशिवाय काही सुचत नाही आपल्याला। तर मशीन कसं एक साईडला चालू ठेवली ना तर बाकीची कामं आपल्याला करता येतात। तर आता कपडे पहिले थोडा भिजत टाकते आणि त्यानंतर मग मशीन चालू करते। तर तोपर्यंत बाहेरचा सगळा जो पसारा असतो, काही ना काही आपण कसं कोणी आलं गेलं किंवा कुठूनही काही आणलं तर आपण त्या पिशव्या म्हणा सगळ्या गोष्टी अशाच तिथेच ठेवून देतो आणि त्यामुळे मग कसा मेन जो बाहेरचा हा रूम असतो तिथे कसा पसारा दिसतो। तर म्हणून सामान वेळीच जर जागच्या जागी आपण ठेवलं ना तर घरात तेवढा पसारा राहत नाही। आता सामान आहे माझ्याकडे पण काय करणार, जागा थोडीशी कमी पडते, पण ठीक आहे आपण काही गोष्टी ऍडजस्ट करायच्या। मी जेव्हा पण हा विचार येतो ना तेव्हा पहिल्याच्या गोष्टी आठवते की पहिल्या आमच्या आई म्हणजे आईकडे असताना वन रूम किचन मध्येच म्हणजे मी माझी निष्ठाची म्हणजे डिलिव्हरी झाली तरीही आम्ही तिथेच वन रूम किचन मध्ये एवढे लोक ऍडजस्ट करायचो। आणि आता आपल्याला 1 BHK असूनही आपल्याला घर छोटं छोटं वाटतंय, तर घर छोटं नाही होत, आपले जे सामान आहे ना ते खूप जास्त वाढतं आणि आपण ते सामान जुनं जे सामान आहे ते वेळच्या वेळी आवरत नाही, देत नाही काही, त्याचं म्हणजे व्यवस्थित ते युटिलाइज करत नाही आणि नवीन नवीन गोष्टी आणत जातो, तर त्याच्यामुळे आपल्याला घर छोटं वाटायला लागतं। ठीक आहे पण ते प्रत्येकाच्या काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी असतात,
पण आता बघा, मी पहिले सोफा आवरून घेतला, कारण कोणीही अचानक आलं तर सोफा जर असा व्यवस्थित आवरलेला असेल तर बाहेरची रूम अशी छान व्यवस्थित आवरल्यासारखी वाटते. तर त्यानंतर मग महत्वाची गोष्ट ती म्हणजे घरातला झाडू. तर झाडू पूर्ण कानाकोपऱ्यातून असा व्यवस्थित काढून घेतला ना, सध्या तर म्हणजे माझ्या घरात तर मला दिसतात झाडू काढताना ते म्हणजे केस, खूप सारे केस. सगळ्यांच्याच घरी कदाचित ती अवस्था असेल, कारण खरंच केसांचे इतके सारे प्रॉब्लेम्स आहेत ना, काहीच कळत नाही. किती काही लावा तरीही केस गळतातच. तर त्याच्यामुळे झाडू काढताना कचरा कमी आणि केस जास्त दिसतात. तरीही मध्ये मध्ये मी दिवसभर जसे जसे दिसतात ना तसेही उचलत जाते, पण त्याला काही उपाय नाही आहे सध्या. तर एक साईडला बघा, मी सकाळीच असे छान मंत्र स्तोत्र असं सगळं लावते, ज्याने घरातलं वातावरण खूप छान पॉझिटिव्ह होतं. ते घर आपलं घरही ऐकतं या सगळ्या गोष्टी, घरातल्या वस्तूही ऐकतात आणि घरातली माणसंही ऐकतात. तर त्याच्यामुळे कसं, ते जेव्हा चालू असतं ना, तुम्हाला जेही आवडेल ना, देवाचं गाणं म्हणा, भजन म्हणा, स्तोत्र म्हणा, ते तुम्ही लावा. कारण तुमच्या दिवसाची सुरुवातच अशी छान झाली ना, प्रसन्न झाली ना, तर तुमचा संपूर्ण दिवस खूप छान जातो. तर मी ते गुणगुणत सुद्धा असते. तुम्हाला एक गोष्ट सांगते की बघा, मी श्री सुक्तम खूप लावते आणि त्याचा परिणाम असा झालाय ना की निष्ठाला, म्हणजे निष्ठा आता इंग्लिश मीडियम मध्ये आहे, पण तरी पण तिला बऱ्यापैकी श्री सुक्तम पाठ झाला आहे जे संस्कृत मध्ये. तर म्हणून श्रवणाची म्हणजे ऐकण्याच्या ज्या गोष्टी असतात ना, त्याच्यामुळे खूप खूप फरक पडतो. आपण काय ऐकतो, कसं ऐकतो, कुणाच्या संगतीमध्ये राहतो, तर हे पण खूप महत्वाचं असतं. त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यामधल्या ज्या चढाओढी असतात, जे वर खाली होत असतं, जे त्या सगळ्या गोष्टी याच्यावरती अवलंबून असतात. तर बघा, सकाळी सकाळी माझं सगळं हेच काम असतं की सगळं पुसपास करा, कारण कितीही रोज तुम्ही पुसलत तरी रोजची धूळ येते. त्यानंतर हे महत्वाचं काम आहे माझं अजून की दिवे मला साफ करायचे. तर अजून आपली दिवाळी संपलेली नाहीये, अजून तुळशीचं लग्न आहे, तर त्यामुळे मी दिवे अजून आतमध्ये ठेवलेले नाहीयेत. तर हेच दिवे तुम्ही पुढच्या वेळी सुद्धा वापरू शकता, छान क्लीन करून वर्षभर सुद्धा यूज करू शकता. मला तर सारखे लागतातच पूजेंसाठी, तर त्याच्यामुळे पुढच्या वर्षी मग नवीन दिवे आणायचे, छान नवीन त्यांना छान छान काय काय करायचं, कलरिंग वगैरे, आणि ते वापरायचे. पण तोपर्यंत वर्षभर आपल्याकडे वेळ असतो, तर वर्षभर तुम्ही छान हे दिवे वापरू शकता. आणि बघा, इथलं पण छान व्यवस्थित पुसून घेतलं आहे. सगळ्या मातीच्या गोष्टी आहेत, त्यामुळे खूप एकदम म्हणजे हळूवार हँडल करावे लागतात. थोडंही काही धक्का बुक्की लागली की झालं, मग तुटलं ते, असं असतं. तर म्हणून इथून छान व्यवस्थित सगळं असं पुसून घेतलं. आणि त्यानंतर बघा, हे जे काम केलं होतं मोठं, म्हणजे जो गेरू सारवला होता, खूप जणांनी विचारलं ताईंनी गेरू म्हणजे काय. तर गेरू म्हणजे दुसरं काही नाही, साधी मातीच असते, जी लाल माती असते तिला गेरू म्हणतात. तर त्याचं असं छान खाली तुम्ही असं बॅकग्राऊंडला टाकलं ना, तर त्याच्यावर तुमची रांगोळी खूप सुंदर दिसते. म्हणजे आपल्याकडे तर पहिले तर वापरायचेच, पण दक्षिणात्य भागामध्ये याचा खूप वापर केला जातो. तर मला पहिले वाटलं की निघेल की नाही, किंवा खूप चिकटून बसेल, तर म्हणून मी आपलं टाकलं टोपलीवर पाणी. पण ऍक्च्युली खरं सांगू तर पाण्याची काहीच गरज नव्हती. फडका जर जास्त ओला केला आणि पुसलं ना वरचेवर, तरी पटकन निघतं गेरू, काहीच त्याला म्हणजे असं चिकटून बसत नाही किंवा काहीच नाही. तर आता मी म्हणजे खूप दिवसांनी ही गोष्ट केली, त्याच्यामुळे मला अंदाज नव्हता, पण तुम्हाला सांगते की ओला कपडा केला तर पटकन निघतं. तर आता हे सगळं असं मातीचंच पाणी जमा झालं होतं आणि इतकं सुंदर मातीचा वास येत होता ना, सुगंध असा. तर मग म्हणून मी शेवटी ते फेकून देण्यापेक्षा मी झाडांमध्ये घातलं, की झाडांमध्ये तशी कुंड्यांमध्ये मातीच आहे, तर म्हणून मातीचंच पाणी मातीमध्ये चाललं गेलं. तर असं काही गोष्टी ज्या असतात ना, त्या नॅचरलीच त्यांचा निचरा केला ना, तर खूप बेस्ट राहतात त्या. तर त्यानंतर महत्वाची आता गोष्ट ती म्हणजे फराळ. तर सगळीकडे फराळाचा गोंधळ असेल सगळा, आणि जशी जशी दिवाळी संपत जाते ना, तसं तसं फराळ चांगला चांगला लागत जातो, म्हणजे फराळाची आठवण येत जाते. तर पण ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित नीट ठेवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण बघा, काही काही फराळामध्ये येतं, स्वीट्स येतात वेगवेगळे, आता यांना ऑफिसमधून किंवा भाऊबीज किंवा सगळ्याच गोष्टींसाठी कोण ना कोण येतं जातं, तर काही ना काही घेऊन येतं. तर हे जे बॉक्स असतात ना स्वीट्सचे, तर हे स्वीट्सचे बॉक्स तुम्ही नेहमी फेकून द्या लगेचच, कारण ऑलरेडी हे जे स्वीट्स बनलेले असतात ते आधीच किती दिवस आधी बनलेले असतात, त्यानंतर ते आपल्या घरी येतात, त्यानंतर ते किती दिवस राहतात, तर कदा कधी कधी त्याच्यामध्ये फंगस किंवा पॉइजन क्रिएट व्हायची शक्यता असते.
शक्य तो तर लवकरच संपवून टाका आणि संपत नसेल तर कुणाला कुणाला देऊन टाका। तर मी काय करते, वॉचमेन काका परत कचरेवाला असे सगळ्यांना थोडं 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 फराळ सगळ्यांना देऊन टाकते, म्हणजे संपून पण जातो फराळ। आणि हे धनतेरसचं बघा, जे आपण लक्ष्मीपूजनला सुद्धा हे कुंभ जे भरलेले होते धान्याचे, त्याचं काय करायचं तर ते तुम्ही जे तांदूळ होते ते तांदळाच्या डब्यात मी टाकले, पण हे मी मिक्स करत नाही धान्यांमध्ये, कारण आपण काय लगेच सगळं वापरत नाही। आणि हे देवीसाठी म्हणजे देवाच्या समोर जे पूजलेलं असतं तर ते जर तुम्ही इतर धान्यांमध्ये मिक्स केलं, कसं आपले कधी काही प्रॉब्लेम्स असतात, महिन्याचे पिरियड्स असतात, तर त्याच्यामध्ये समजा आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वापरल्या तर मग त्याचा म्हणजे ते व्यवस्थित होणार नाही। तर म्हणून मग मी ते काय करते, सगळं मिक्स केली खिचडी त्याची आणि त्याला त्याची उसळ किंवा मिसळ किंवा भाजी असं काही बनवून ते लगेचच संपवून टाकते, मग ते नंतरसाठी ठेवत नाही। तर आता इथलं सगळं सामान बऱ्यापैकी मी सगळं आवरलंय, जेवढा पाहिजे खाणार आहे तेवढं सगळं फराळाचं ठेवते, बाकी जितकं मला असं वाटतंय की नाही खाल्लं जाणार आहे ह्या गोष्टी तर त्या मी लगेचच देऊन टाकते। वस्तू खराब झाल्यानंतर किंवा खराब व्हायला येत आहेत म्हणून कोणाला देण्यापेक्षा जेव्हा चांगल्या असतील तेव्हाच तुम्ही त्या द्या, कारण आपण जसं आपल्या पोटाचा विचार करतो तसंच दुसऱ्यांना देताना त्यांच्या पोटाचा सुद्धा विचार करूनच त्या गोष्टी द्यायच्या आहेत। तर आता हे सगळं डब्बे डुब्बे सगळे आवरले आणि त्यानंतर इथून एक व्यवस्थित रोजच असं म्हणजे फडका सारखा चालूच असतो, कारण मगच किचनवर असं छान क्लीन वाटतं, नाहीतर मग जर पसारा राहिला ना ओट्यावरती तर मग तो तसाच पडून राहतो। आणि कधी कधी म्हणजे ह्या फराळाकडे किंवा या गोष्टींकडे आपण कधी कधी लक्ष देत नाही, आपण कुठे जाण्याच्या ह्याच्यात असतो, तयारीच्या ह्याच्यात असतो, पॅकिंगच्या ह्याच्यात असतो, तर त्याच्यामुळे कुठेही जायच्या आधी मी तुम्हाला सांगेन की ह्या सगळ्या गोष्टी नक्की व्यवस्थित करून जा, कारण मग त्या तशाच खाण्याच्या गोष्टी पडून राहिल्या ना तर मग त्या खराब होऊन जातील। तहाना ह्यांना एक बॉक्स इतका सुंदर मिळालेला ना ऑफिसमधून दिला होता आणि मटेरियल पण खूप सुंदर आहे, बॉक्स स्वीट्सचा बॉक्स आहे हा, पण इतका मजबूत आहे छान। आणि तर म्हटलं चला आता ह्याचा आपण मस्त असा वापर करूया, तर मला आणि निष्ठाला आम्ही दोघींनीही ठरवलं की याला आपला काहीतरी ज्वेलरी बॉक्स सारखा वापर करायचा मस्त, तर म्हणून ह्यातले जे स्वीट्स होते ना ते मी काढून ठेवते सगळे। आणि हे पण स्वीट्स आता मी कोणाला तरी देऊन देईन, कारण खात नाही आहेत सगळे, जे गोड गोड बघून ना आपली काही खाण्याची इच्छा होत नाही, आणि मग आपण उगाच हे मस्त आहे ते मस्त आहे करून सगळं ठेवतो आणि मग खाल्लं जात नाही। तर बघा आता ते स्वीट्स सगळे मी काढले, एका डब्यात भरून ठेवलेत, आणि ह्यातले जे पेपर वगैरे होते ते पण मी काढून घेते, कारण पेपरला पण सगळं स्वीट्सचं चिकटलेलं असतं। खाली जे हे बॉक्स मस्त आहेत बघा, एकदम मजबूत आहेत, असे बरेचसे बॉक्स ट्रेस आपल्याला बघा गिफ्टमध्ये कधी कधी येतात, तर ते तुम्ही छान घरातल्या डेकोरेशनसाठी किंवा बऱ्याचशा गोष्टीसाठी तुम्ही त्याचा यूज करू शकता। तर हा एकदम रेडी टू यूज बॉक्स आहे, याच्यामध्ये फक्त आतमध्ये समजा सेक्शन केले तर तुम्ही ज्वेलरीसाठी म्हणा किंवा आणखीन कुठल्याही गोष्टीसाठी याचा छान वापर करू शकता। आणखीन महत्वाची गोष्ट की जे आपण सणासुदी असे छान हार लावतो, गोंड्याचे म्हणा किंवा कसलेही, तर ते बरेच दिवस तसेच लटकून राहतात, ते काढायला विसरून जातो, तर तसं करू नका, कारण जेवढी सुकलेली फुलं असतात ना तेवढी जास्त निगेटिव्हिटी तुमच्या घरात येत असते। या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खरंच खूप महत्वाचं काम करतात, तर लगेचच हे काढून टाका तुम्ही, हार जसे सुकतात ना तसे लगेचच काढून टाकायचे। आणि बघा हे मी सगळे वरचे जे हार सगळे लावले होते ते सगळे जमा केले आणि आता हे हार सगळे मी निर्माल्यांमध्ये एकत्र करते, ज्यामुळे कसं आपलं घर छान फ्रेशही वाटतं। तर बघा मी एंट्रन्सला अशा प्रकारे लावले, हे मी तोरण घेतलं होतं पण तेव्हा काही मला दाखवायला काही वेळ मिळाला नाही, पण खूप सुंदर आणि खूप छान असं ट्रेडिशनल पूर्ण कपड्याचं तोरण आहे, कल्याण वेस्टला घेतलं होतं। त्यानंतर सध्याची दिवाळीची आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे रांगोळ्या। तर रांगोळ्या तर बऱ्याच आपण दिवाळीसाठी आणल्या आहेत पण वर्षभर काय आपण त्या सगळ्याच रांगोळ्यांचा वापर करणार नाही आहोत, तर त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा सण संपतात किंवा जेव्हा सण दहा होतात तर त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला कधीही किंवा पुढच्या वेळेला तुम्हाला त्या गोष्टी प्रॉपर मिळतात। तर आता हे बघा, हे कलर मी इतके सारे आणले होते पण मी वापरले काहीच नाहीत, कारण मला खरंच तेवढा वेळच नाही मिळाला की मी प्रत्येक दिवशी काही छान छान वेगवेगळी रांगोळी काढू, इतके सारे कलर भरू, तर म्हणून उरलेले कलर मी ठेवले। तसेही वर्षभरात आपल्याला कधी ना कधी लागतातच, हा माझा रोजचा रांगोळीचा बॉक्स आहे तो मी वेगळा डब्बा ठेवलाय, आणि
हे जे होलसेल मध्ये जे आपण आणतो ना सामान, तर त्याच्यासाठी हा मोठा डबा ठेवलाय. आणि बघा, तुम्ही बऱ्याचदा विचारता की ताई तुम्ही इतके रांगोळीचे स्टेन्सिल्स वगैरे किती आहेत, कसे ठेवता? तर मी सध्या तरी या बॉक्समध्येच ठेवत होती, पण आता मग ह्या मोठ्या एकाच बॉक्समध्ये सगळं सामान एकत्र ठेवते. म्हणजे कसं की एकच बॉक्स काढला ना तर सगळं सामान एकाच ठिकाणी भेटून जाईल. तर अशा प्रकारे बघा, आता हा बॉक्स मी एकत्र ठेवलाय. बसत नव्हते त्याच्यामध्ये, पण मला काहीही करून त्यांना सगळ्यांना एकत्रच बसवायचं होतं, म्हणून माझी ही सगळी धडपड चालू आहे. तर एवढे सारे स्टेन्सिल्स आहेत माझ्याकडे, पण ते लागतात मला तसे प्रत्येक पूजेसाठी किंवा म्हणा वेगवेगळे, तर म्हणून मी ते अशी घेऊन ठेवलेत. आणि चला, आता हा बॉक्स पण सेट झाला आपला. तर अशा काही दिवाळी नंतरच्या गोष्टी होत्या की ज्या खरंच खूप महत्त्वाच्या वाटल्या मला छोट्या छोट्या, तर म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.